आपले स्वागत आहे आणि आपण आठवड्याच्या शेवटी त्याचा चांगला वेळ वर परत येत असताना पहा आम्ही जे केले होते ते आम्ही एका वस्तूचे अगदी साधे असिलेशनने सुरू केले मग आपण दोन जोडलेल्या वस्तूंच्या दोलनांचे विश्लेषण केले बऱ्याच बिट्स उदाहरणार्थ एकत्र जोडले आणि आपल्याला दोलनाच्या मोडमध्ये रस होता दुसऱ्या शब्दांत च्या दोलनाचा पॅटर्न काय आहे सर्व कण एकत्रित आणि नंतर आम्ही त्या पलीकडे गेलो सातत्य तयार करण्यासाठी सर्व कण एकत्र आणले आणि यामुळे आपल्याला एक वेव्ह इक्वेशन मिळाले आणि वेव्ह समीकरणातून आपण ला हस्तांतरण केले लहरी समीकरणाद्वारे दोलन वर्णन केले आम्ही रेखांशाचा लाटांकडे देखील पाहिले जे वेव्ह इक्वेशनद्वारे वर्णन केले गेले आहे रेखांशाच्या लहरींचे प्रमुख उदाहरण ध्वनी लहरी आहेत म्हणून आपण आवाजाच्या वेगासाठी एक सूत्र काढले आपण चे वर्णन केल्यास एक ध्वनी बदल कसा होईल हे देखील आपण पाहिले एक घन मध्ये प्रसार आणि सर्वसाधारणपणे लाटा सामान्यतः जेव्हा एका माध्यमांमधून दुसऱ्या माध्यमांमध्ये जाता तेव्हा काय होते आता आपण रिव्हर्स समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू उदाहरणार्थ आपण ही अगदी सोपी समस्या केली होती जिथे आपण थोड्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीसह साईन वेव्हज म्हणू शकतो म्हणून असे म्हणूया की यात फ्रिक्वेन्सी नवीन नवीन आहे आणि यात वारंवारता नवीन दोन आहे आणि त्यातील फरक खरोखर लहान नवीन दोन वजा नवीन आहे आपण असे गृहीत धरू शकता की हे काही डेल्टा म्हणून विचार करणे खरोखरच लहान आहे जेव्हा आपण ते एकत्र जोडले तेव्हा आपल्याला बिट्सच्या पॅटर्न सारखे काहीतरी मिळाले आता प्रश्न असा आहे की मला दिले गेले असेल तर ही वस्तू म्हणा एकत्रित वेबफॉर्म मला हे वैयक्तिक घटक मिळू शकतात का त्यामुळे आज आपण तेच करणार आहोत आणि अशा प्रकारच्या विश्लेषणासाठी या साधनाची आवश्यकता आहे ज्याला फुरियर सिरीज म्हणतात मी असे म्हणेन की काही फंक्शन नियतकालिक असते जर असे म्हणू द्या की एक्स चा एफ एक्सच्या एफ बरोबर अल्फा आहे आणि नियतकालिक फंक्शन्सची अगदी सोपी उदाहरणे अर्थातच सायन कॉस एक्स आहेत उदाहरणार्थ मी असे दिसणारे नियतकालिक फंक्शन तयार करू शकतो हे देखील एक नियतकालिक फंक्शन आहे पुन्हा प्रश्न तोच आहे आता मी विश्लेषण करू शकतो आणि हे नियतकालिक फंक्शन बनवण्यात सायन्स आणि कोसाईनचे कोणते घटक गेले आहेत हे शोधून काढू शकतो जर माझ्याकडे एक्स चे कोणतेही नियतकालिक फंक्शन असेल तर येथे मध्यवर्ती कल्पना आहे हे बेस आणि कोसाईन कार्याचे म्हणून ओळखले जाऊ शकते म्हणून मी हे लिहू शकतो कारण फरक अत्यंत मोठ्या संख्येने असू शकतो हे तत्वत अगदी अनंताकडे जाऊ शकतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की राईट हँड साईट जी ही बेरीज आहे ती मोठ्या संख्येने सहजतेने बदलणाऱ्या फंक्शन्सवर समेशन दर्शवते म्हणजे आपल्याला डाव्या हाताची बाजू आवश्यक आहे जी तेथे प्रिफिक्स आहे त्यात सुरळीतपणे बदलणारे चांगले बिहेव्हर्ड फंक्शन देखील असते आमच्याकडे अजूनही खंडितता असू शकते जी निसर्गात मर्यादित आहे उदाहरणार्थ जर माझ्याकडे या टाईपचे फंक्शन असेल तर म्हणूया की एक्स बरोबर एक्स शून्य माझ्याकडे एक्सच्या एक फंक्शनमध्ये ही फाइनाइट डिस्कंटिन्युटी आहे ही स्वतःच ही समस्या नाही या फुरियर सिरीजद्वारे काळजी घेतली जाऊ शकते मी संक्षिप्त नोटेशन नोटेशनमध्ये फुरियर सिरीज लिहू एफ ऑफ एक्स हे दोन सह शून्य आहे तसेच माझ्याकडे असीम सारांश आहे आणि शून्य ते इम्फायनाइट समेशन जाते म्हणून मी एक्स्प्रेशन किंवा फुरियर सिडीज एका संक्षिप्त नोटेशन मध्ये लिहून ठेवली आहे ज्यामध्ये समेशन नोटेशन आहे त्यामुळे अज्ञात हे खरे तर ए एन आणि बी एन आहे त्यामुळे ते प्रमाण आहेत जे आपल्याला हे ठरवायचे आहे की आपल्याला या फुरियर सिरीजचा वापर करायचा आहे की नाही तर सर्वसाधारणपणे एक्स चे फंक्शन पुरेसे गुळगुळीत असेल या अर्थाने फक्त मर्यादित संख्या फायनाईट डिस्कंटिन्युइटी आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये राईट हँड साईटला समेशन रूपांतरित केले गेले आहे म्हणून मी हे शिवाय स्थिती असे नमूद करीत आहे की प्रत्यक्षात हा पुरावा म्हणून असे लिहिले आहे की आपण मध्ये सामील असलेल्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीला व्या फंक्शनच्या एक मध्ये ओळखू शकतो त्यामुळे हे फुरियर सिरीजचे आणखी एक प्रतिनिधित्व आहे आणि सी एन वर्ग एन वर्ग अधिक बी एन वर्ग समान आहे हे, हे। शोधण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत आणि तसेच थीटा एनच्या वेळी बी एन द्वारे ए एनच्या बरोबरीचा आहे आणि फुरियर से एक दुसरे संभाव्य प्रतिनिधित्व ई पॉवर आय एन एक्सच्या दृष्टीने आहे म्हणून माझ्याकडे समोरच्या समस्येवर अवलंबून फुरियर सिरीजचे प्रतिनिधित्व करण्याचे तीन भिन्न मार्ग आहे कधीकधी यापैकी एक इतर पेक्षा हाताळण्यास अधिक सोपे असते ज्यापैकी आपण सहकाम करणे निवडल्यास अज्ञात व्यक्तींपासून आपण शूटू शकत नाही तर आपण प्रथम शून्य निश्चित करू आणि ते करण्यासाठी मला फक्त पिरिगोडी सिटीचा रेंजवर फंक्शन एकत्रित करणे आवश्यक आहे मानू मी येथे गृहीत धरतो की माझ्या एक्सच्या फंक्शनमध्ये फंक्शन मध्ये दोन साय कॉस एन एक्स आहे आणि साईन एन एक्स इंटिग्रल दोन ही शून्य असतील कारण उदाहरणार्थ पूर्णांकाच्या कोणत्याही मूल्यासाठी दोन एन पाय कॉस शून्य आहे तसेच हे पूर्णांक शून्य आहे त्यामुळे स्पष्टपणे कॉस एन एक्स हे दोन सायू शून्यावर एकत्रित केले आहे जेणेकरून एनच्या सर्व मूल्यांना लागू होईल आणि तुम्ही साईन एन एक्स साठी समान सराव करू शकता त्यामुळे कोणत्याही पूर्णांक मूल्यासाठी साईन एन एक्स ला शून्य आणि दोन साय मध्ये समाकलित करा तसेच बी शून्य ला करा त्यामुळे मला पुढील परिणाम मिळणार आहे त्यामुळे आता हा निकाल थोडा अधिक बोधप्रद करण्यासाठी मी एक्स च्या एफ फंक्शनच्या दृष्टीने शून्याचे मूल्य निश्चित केले आहे येथे दोन ने भागणे आणि येथे दोन ने भागणे अधिक सोयीस्कर आहे आणि आपल्या लक्षात येईल की पहिली संज्ञा जी शून्याने दोन आहे ती मालिकेतील इतर सर्व संज्ञांपेक्षा खूप वेगळी आहे इतर सर्व संज्ञांमध्ये काही कॉस किंवा साईन फंक्शन ऑसिलेटरी कार्य समाविष्ट आहे तर हे एक खरोखर एक स्थिर आहे म्हणून याला अनेकदा डी सी लेवल म्हणतात किंवा हा स्थिरांक असतो जो तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठे आहात आणि हे ऑसिलेटरी कार्य याविषयी दोलायमान आहे इथे डाव्या बाजूला फक्त एक्सच्या एफ एक फंक्शन ची सरासरी आहे आता आपण इतर दोन अज्ञात शोधू या जे ए एन आणि बी एन आहेत म्हणून मी काय केले आहे ते म्हणजे संपूर्ण इक्वेशन मध्ये कॉस एम एक्सने गुणाकार करणे आणि शून्य ते दोन पाई वर एकत्र करणे त्यामुळे शून्य बाय दोन बाहेर घेतले जाऊ शकते जे हे पद शून्य ते दोन पायच्या इंटिग्रल आणि अविभाज्य बाहेर घेतले जाऊ शकते पाय कॉस एम एक्स एक्स तुम्हाला शून्य देईल हे आम्ही आताच पाहिले आहे त्यामुळे ही संज्ञा शून्य एन वर जाईल आणि एम पूर्णांक आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे म्हणून एन एमच्या समानचे असल्यास काय होते ते पाहूया त्यामुळे अशा परिस्थितीत हे संपूर्ण फंक्शन शून्य आणि दोन पायी दरम्यान मूल्यमापन केलेले कॉस वर्ग एन एक्स डी एक्स होईल आणि हे इंटिग्रल करणे खूप सोपे आहे तर आपल्याकडे उत्तर म्हणून फक्त पायी बाकी आहे म्हणून मी येथे उत्तर लिहितो म्हणजे उत्तर पायी असेल तर एमच्या समान असेल तर एम हे एन च्या समान नसेल तर आपण सी एस ए सी एस बी फॉर्म्युला वापरू शकता म्हणून त्याचा परिणाम सी एस ए प्लस बी आणि सी ए वजा बी च्या दृष्टीने होईल तर हे इंटिग्रल जेव्हा एम आणि एन समान नसतात आता आपण हे कार्य अगदी सहजपणे समाकलित करू शकता ते फक्त कोन्स फंक्शन त्यामुळे परिणाम एक साइन फंक्शन असेल हे संपूर्ण फंक्शन एन आणि एम ची किंमत विचारात घेता पूर्णांक होईपर्यंत तुम्हाला शून्य देईल जर एन एम च्या समान नसेल तर हे शून्य असेल हे देखील शून्य असेल त्यामुळे आता मी पुन्हा या इंटीग्रलचा परिणाम शून्याच्या बरोबरीने लिहू शकतो जर एम एन बरोबर नसेल तर आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शून्य ते दोन पाय डी साईन एन एक्स साईन एम एक्स इंटीग्रल मध्ये एकत्र केल्यास काय होईल आणि हे पायीच्या समान आहे जर एम हे समान असेल आणि एम हे एनच्या समान नसेल तर ते शून्याच्या समान असेल तर असे म्हणूया की कॉस एन एक्स साईन एम एक्स शून्य आणि दोन पायी दरम्यान डी एक्स वर एकत्रित आहे तर अशा परिस्थितीत एम आणि एन पूर्णांक होईपर्यंत ची पर्वा न करता त्यांचा परिणाम नेहमी शून्य असतो येथे अविभाज्य अस्तित्व असेल उदाहरणार्थ जर एम आणि एन समान असेल तर आणि हे हे साईनचे संयोजन आहे आणि सह इंटिग्रल घटकांसाठी जगू शकत नाही एम आणि ची कोणतीही पूर्णांक मूल्ये असतील तर हे नेहमी शून्याच्या बरोबरीचे असेल तर एम हे एनच्या समान असल्यास हे टिकेल अशा स्थितीत बी एन शोधण्यासाठी मला सारखाच सराव करावा लागेल म्हणून मला फक्त या पहिल्या संबंधाकडे परत जाण्याची आवश्यकता आहे जी आम्ही फुरियर सिरीज साठी साईन एम एक्स ने गुणाकार करण्यासाठी लिहून ठेवली आहे आणि शून्य ते दोन पाई वर एकत्रित केले आहे मी येथे सर्व संबंध एकत्रित केले आहेत त्यामुळे एक्सच्या एफ वरील इंटिग्रलच्या संदर्भात आपल्याला एम बी एम आणि शून्य असे सर्व गुणांक माहित आहेत म्हणून मी म्हटल्याप्रमाणे शून्य किंवा शून्य बाय दोन आपल्याला फंक्शनची सरासरी देते आणि हे इतर गुणक तुम्हाला सांगतात जे दिले आहे त्या कार्यक्षमतेत जर तुम्हाला दिलेले फंक्शन फक्त तुम्हाला सचित्र उदाहरण देण्यासाठी सामील आहेत उदाहरणार्थ माझ्याकडे हे फंक्शन आहे जे मी नुकतेच कट रचून ठेवले आहे आणि आपण फंक्शनच्या रूपांमधून पाहू शकता की मी हे ओरिजिन आहे तर हा बिंदू येथे आहे की मूळ नंतर हे कार्य आहे स्पष्टपणे एक्स बरोबर वायच्या समान असलेल्या समान जवळपास असल्याचे दर्शवते म्हणजे फंक्शनची सरासरी शून्य आहे आणि ऑसिलेटरी घटक जर तो प्युअर साइन कर्व असेल तर आमचे विश्लेषण आपल्याला सांगेल की या बी एम ची फक्त एक संज्ञा टिकेल आणि बाकी सर्व शून्य असेल आणि कोसाईन इंटिग्रल पैकी एकही एक टिकणार नाही म्हणून एमच्या सर्व मूल्यांसाठी सर्व एम शून्य असतील आणि बी एम एक सोडून सर्व शून्य असतील आणि शून्य शून्य असेल त्यामुळे एक साधे उदाहरण घेऊ अतिशय अंतर्ज्ञानी आहे तुम्ही प्रयत्न करू शकता आणि दुसऱ्या शब्दात ते अधिक औपचारिकपणे करण्यासाठी तुम्ही असे गृहित धरले पाहिजे की तुमचा एक्स चा एफ साइन एक आहे याचा परिणाम असा होईल की एम बीच्या सर्व मूल्यांसाठी सर्व एम ई शून्य एक असेल तर एकापेक्षा इतर सर्व मूल्यांपैकी एक शून्य असेल आणि शून्य अर्थातच शून्य समान असेल म्हणून एक शून्य पातळीशी संबंधित आहे कार्याची सरासरी आणि त्याकडे पाहून आपण सहजपणे म्हणू शकता की कार्याची सरासरी शून्य आहे आपल्याला काय माहित आहे की जर माझ्याकडे x चे फंक्शन एफ असल्यास x चे नियतकालिक फंक्शन एफ असेल तर मी काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी खालील प्रकारे लिहू शकतो चला एक साधे उदाहरण घेऊ या फंक्शनला देखील फंक्शन म्हटले जाईल कारण परिवर्तनानुसार एक्स वजा एक्स चे एक्स एफ हे वजा एक्सच्या एफच्या एक्स समान आहे त्यामुळे तुम्ही एक्सला वजा एक्स बरोबर ठेवले तर फंक्शन बदलत नाही आणि खरं तर तुम्ही फंक्शन प्लॉट देखील करू शकता त्यामुळे हे असे दिसेल म्हणजे हे एक्स मध्ये चतुर्भुज फंक्शन आहे आणि मी लिहिलेल्या इक्वेशनच्या डाव्या बाजूला माझ्याकडे एक्स वर्ग असेल आणि हे एक्स चा ए एक। चा अर्धा असेल अर्थातच एक्स चा वर्ग अधिक एफ चा आहे या निवडीसाठी वजा एक्स एक्स वर्ग हा स्वतः एक्स वर्ग असेल आणि पुन्हा एक्सचे अर्धे एफ हे एक्स स्क्वेअर मायनस एक्स चे एफ एक। एक स्वर्ग आहे म्हणून स्पष्टपणे दुसरी शून्य वर जाईल आणि पहिली संज्ञा आपल्याला एक वर्ग देते जी मी बनविण्याचा प्रयत्न करीत आहे तो बिंदू ओळखते मी येथे लिहिले आहे त्या स्वरूपात आपण एक्स चे कोणतेही फंक्शन एफ लिहू शकता तर एक भाग आहे पहिला भाग जो असेल जो एक फंक्शन असल्यास टिकेल आणि मग दुसरा भाग आहे जो जिवंत होईल जर त्याचे ऑड फंक्शन असेल तर हे एक्स घनच्या एफ एक बरोबर एक्स घन एक आहे हे एक ऑड फंक्शन आहे एक्स हे वजा एक्सा मैनस एक्स एफ वर जाइल एक्स चे वजा एफ वर जाइल एक्स स्क्वे फंक्शन या रेषे बदल समान रेषे तर है एक प्रकार से आंटी सिमेड्रिक आहे साइन फंक्शन परिवर्तन फंक्शन्स आहेत साइन एक्स हे चे ऑड फंक्शन आहे जे शून्याच्या समान आहे आणि त्याचप्रमाणे कोस फंक्शन कोस एक्स हे चे सम कार्य आहे एक्स फंक्शनचा एक एक्स स्क्वेअर एक्स पॉवर चार एक्स पॉवर सहा आणि म्हणून विस्तार झाला आहे जिथे एक्स एक्स घन एक्स पॉवर पाच आणि अशा प्रकारे साइन फंक्शनचे विस्तार एक्सच्या च्या दृष्टीने सामान्य परिच्छेदन केले आहे जे मी खाली लिहिले आहे असे म्हणतात की कोणतेही फंक्शन म्हणून लिहिले जाऊ शकते एक ऑड फंक्शन प्लस फंक्शन आणि स्पष्टपणे आमची फूरियर सिरीज त्या स्वरूपात आहे म्हणून जर एक्स चे माझे एफ हे सम फंक्शन असेल तर कॉसाइन बेसिस मधून एकमात्र योगदान येईल याचा अर्थ सर्व ए एन एम शून्य असेल आणि सर्व बी एम शून्य असतील म्हणून हे फंक्शनच्या संमितीय गोष्टींबद्दल आपण नुकतेच जे शिकलो ते सारांश आहे जर तुमचा एक्स चा एफ असल्यास नियतकालिक फंक्शन असेल एक समकार्य मग सर्व योगदान केवळ मधील होईल अगदी विस्ताराचा भाग जो कोसाईन भाग आहे म्हणून सर्व एम नॉन झिरो असेल आणि सर्व बी एम शून्य असेल म्हणून जर तुम्हाला माहिती असेल की आपले कार्य मूळत एक फंक्शन आहे आपण हे करू शकत नाही टीला बी एम च्या मूल्यांची गणना देखील करावी लागेल आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे माहित असेल की आपले फंक्शन ऑड फंक्शन आहे तर सर्व एमच्या सर्व मुल्यांसाठी एम शून्य आहेत आणि तुम्हाला फक्त बी एम ची मूल्य एकट्याने मोजावी लागतील पण सर्वसाधारणपणे तुमच्या एक्स ची एफ मध्ये कोणतीही विशिष्ट संमिती सिमेट्री नसेल तर अर्थातच या सर्व समजून घेऊन दोघांचे योगदान असेल आता नॉन ट्रिव्हियल समस्या करूया म्हणून समस्या अशी आहे की माझ्याकडे हे नियतकालिक फंक्शन आहे जे मी तुमच्यासाठी येथे काढले आहे विश्लेषणात्मक म्हणून त्याचे वर्णन केले आहे स्पष्टपणे वर्णन केले आहे फंक्शन पहाला कालावधी म्हणून आपण पाहू शकता उदाहरणार्थ मूलभूत पिरिपरिसिटी जसे की आपण शून्य ते दोन पायपर्यंत किंवा पायपर्यंत नेऊ शकता त्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की फंक्शन च्या सामना शून्यावर फिरते म्हणजे फंक्शनची सरासरी पातळी शून्य आहे त्यामुळे कोणतीही गणना न करता मी असे म्हणू शकतो की डी सी लेव्हल किंवा स्थिर स्थिती लेव्हल शून्य आहे म्हणून एक शून्य तुम्हाला शून्य म्हणून मिळाले पाहिजे ही एक गोष्ट आहे फक्त वजा पायी ते प्लस पायी मधील आकृतीचा भाग पहा त्यामुळे तुम्हाला दिसेल की हे एक ऑड फंक्शन आहे आम्ही आताच काही वेळापूर्वी असा युक्तिवाद केला होता की जर आमच्याकडे ऑड फंक्शन असेल आणि जर तुम्ही ऑड फंक्शनचे फुरियर विश्लेषण करणार असाल तर सर्व मुलांसाठी फक्त अस्तित्वात असलेल्या अटी बी एम बी असतील एम आणि सर्व ए एन शून्य असतील दुसऱ्या शब्दांत कोसाईन सिरीज सर्व शून्य असाव्या तर केवळ साईन सिरीज जी जिवंत राहील त्यामुळे प्रथम गणना करूया एक शून्य आपण नुकतेच काढलेले मानक सूत्र येथे आणि दिले आहे आता जर मी हे शून्य आणि दोन पाय दरम्यान केले तर एक पूर्ण कालावधी मला इंटिग्रल दोन भागांमध्ये विभाजित करणे आवश्यक आहे कारण माझे कार्य शून्य आणि पाय आणि पाय आणि दोन पाय यांच्या दरम्यान भिन्न परिभाषित केले गेले आहे ठीक आहे आपण ते येथे पाहू शकता म्हणून मी हे एक बाय टू पाय इंटीग्रल झिरो ते पाय एफ ऑफ एक्स डी डॉट एक्स अधिक पाय ते टू पाय एफ एक्स डी डॉट एक्स असे पुन्हा लिहू शकतो म्हणून हे आपण फक्त फंक्शनवर आधारित अपेक्षित असलेली ही एक गोष्ट आहे आता शून्य व्यतिरिक्त एम मूल्यांसाठी ए एम ची गणना करू तर ए एम पुन्हा शोधण्यासाठी आम्ही शून्य आणि पाय यांच्यातील इंटिग्रल स्प्लिटिंग करण्याचे समान तंत्र करतो हे अविभाज्य करणे सोपे आहे दोन्ही अविभाज्य आपल्याला साइन फंक्शन देईल आणि साईन फंक्शन या इंटिग्रल मर्यादेवर शून्य आहे शून्यावर आणि दोन पाय, म्हणून उत्तर शून्यावर जाईल म्हणून उत्तर शून्यावर जाईल तर उत्तर शून्य आहे तर याचा परिणाम असा आहे की ए एम हे शून्य च्या समान आहे चे कोणतेही पूर्णांक मूल्य एम चे हे असे आहे की हे कार्य ऑड फंक्शन आहे या वस्तुस्थितीवर आधारित असे काहीतरी आहे आता शेवटी बी एम ची गणना करू म्हणून मला लगेच करू द्या गणना करा म्हणून पाय द्वारे आणि एकत्रित करणे ही कार्य सोपी आहेत कारण दोन्ही सहकारी कार्य आहे तर मग ते लगेच करूया म्हणून ते एच द्वारे पाय असेल तर मी वजा करणार आहे कॉस एम एक्स द्वारा एम शून्य ते पाई दरम्यान वजा पाय दरम्यान मायनस एम एक्स वर एक्स आणि जर तुम्ही मर्यादेत ठेवले तर हे मला देईल त्यामुळे हे आम्हाला सांगते की एम बी एम च्या मूल्यांसाठी बी एम शून्य आहे च्या विषम मुलांसाठी एम पाय चार एच बाय एम पायी असेल तर ही ची फुरियर सिरीज विस्तार होती जी आपण सुरुवातीला आणि लिहिले आता आपल्याला माहीत आहे की एक शून्य शून्य एक शून्य म्हणून ही संज्ञा अस्तित्वात नाही आणि आपल्याला हे देखील माहीत आहे की सर्व ए एन शून्य आहेत ही संज्ञा देखील अस्तित्वात नाही आणि आपण जे केले त्यावरून आपल्याला हे देखील माहीत आहे की बी एम फक्त एम एक विषम पूर्णांक असेल तरच टिकेल तर पहिली हयात असलेली टर्म एनच्या समान असेल म्हणजे ती साईन एन असेल तर त्याची साईन एक्स पुढची टर्म साईन टू एक्स असेल पण आम्ही म्हणालो की बी एम शून्याचे मूल्य एन देखील असेल त्यामुळे ती टर्म अस्तित्वात नाही त्यामुळे नेक सर्व्हायव्हिंग टर्म साईन तीन एक्स असेल आणि अर्थातच येथे ने भागाकार होईल कारण या एन अधिक साईन पाच एक्स ने भागाकार पाच आणि असेच तर आपल्याकडे प्राप्त झालेल्या या मालिका हे दर्शवते हे फंक्शन जे आपण येथे काढले आहे तर आपण काय साध्य केले ते आपण पाहू शकता तर आपल्याकडे हे कार्य आहे जे पायी येथे अनेक ठिकाणी मर्यादित डिस्कंटिन्युटीज आहे शून्य आणि म्हणून रोजी आणि आता जे काही साईन फंक्शनच्या दृष्टीने इन्फायनाईट च्या दृष्टीने दर्शविले गेले आहे तर तुम्हाला चार अधिक विश्लेषण मिळेल तेव्हा तुम्हाला फुरियर कधीही नियतकालिक फंक्शन मिळेल